एक गोष्ट परवा जे कोणी मीटिंग झाली ना इथे विरोधी पक्षांचे काय 27 पक्षांचे लोक आले नेते, मला एक सांगावं जमलेलं सगळ्यांनी किंवा स्टेजच्या, बाळासाहेब ठाकरे कुठल्या पक्षाच्या नेत्याच्या घरी गेले, कार्यालयात गेले? नाही. मी सांगतो कारण बरोबरच गाडी असायची आमची. कधी गेले नाही, साहेबांकडे सगळे मातोश्रीत आले, अगदी इंदिरा गांधी सोनिया गांधी पासून सगळं वाजपेयी वगैरे सगळे येऊन गेले, बाळासाहेब गेले नाही. परवा हे नेते आले ना, तर कुठे कुठल्या हॉटेलमध्ये होतं कार्यक्रम? हयात हयात, त्यातले काय हयात नाही, हे आहेत हयात मध्ये. त्या हयातच्या गेटवर सदरा एवढा मोठा लांब लचक ते घालून नमस्ते नमस्ते एवढा वाकून. अरे साहेब वाकले नाही कधी, आम्हाला नाही वाकायचं नाही, कणा ताट ठेवा. आणि हा वाकतोय, मला आश्चर्य वाटलं. मी तिथल्या वाचली बातमी, व्यवस्था वगैरे कोण कोण पाहणार, सर्व त्या सभेची व्यवस्था शिवसेना उद्धव ठाकरे. अरे हमालीचं काम तुझ्याकडे? आणि ते सगळे येतात आंडू बांडू की अहो एक खासदार नसलेले पक्षवाले येतात आणि हा नमस्ते बैठो काय काय. एक तर मराठी माणसाला वाकायचं नाही बाळासाहेबांनी शिकवलं, आणि ह्याचा आता पुरा म्हणजे बाण नसलेला धनुष्य होतो असा, बाण काढला का असंच होतं ना ते, कमाल आहे. मला आश्चर्य वाटतं आमच्याकडे सहनशीलता नाही. कोणी मी चूक केली काय कशा, मी तुम्ही कबूल करतो, काय गोष्टी सहन नाही करणार आपण आजही, भले तुम्ही काय केंद्रीय मंत्री म्हणा काय, आपण हाय तसंच राहणार. केंद्रात गेलो, मला एकदा पी एम साहेबांनी पण विचारलं, तर जे उत्तर दिलं ते मी सांगणार नाही, पण आपण आहे तसाच राहणार, काय फरक नाही. मला राग या दिवशी येतो, अरे तुझ्याबरोबर ज्यांनी काम केलं पटले नाही विचार, म्हणू काय तू एवढं वाईट ठिकाण आणि जीवावर येशील. या उद्धव ठाकरेने शिवसेने बाळासाहेबांनी वाढवली वाढवली नाही, या महाराष्ट्रात नाही देशभर गेलंय, जगभर बाळासाहेबांचं नाव गेलं. साहेबांनी सगळ्यांना जिंकलं, मन जिंकली. उद्योगपती असो, सर्वसामान्य माणूस असो, गरीब असो, श्रीमंत, साहेबांनी पाहिला नाही आलेल्या माणसाला आणून बसला चा पहिले विचारायची, याला आणून दे थापाच्या, मान सन्मान प्रत्येक माणसाचा केलं, याला काय माहीत नाही मान सन्मान, याला कुठला अभ्यास आहे मला नाही माहीत, हा कुठला अभ्यास नाही. एकदा आम्ही दोघं दौऱ्यावर चाललो, मुद्दाम सांगतो, उद्धव ठाकरे म्हणाले राणेजी तुम्ही माझ्याबरोबर या, म्हणलो ठीक आहे. आणि 8 नंबर गेटला आम्ही चाललो होतो खाजगी विमानामध्ये, आणि तिथे जाण्यासाठी बस लागते एअरपोर्ट ते बस, आम्ही बसमध्ये दोघं उभे होतो. राणे साहेब म्हणलो काय, ओ तुम्ही नेहमी GDP बोलता GDP बोलता, हे काय GDP? मी हैराण झालो, मला माणूस मुख्यमंत्री व्हायला जातोय आणि याला GDP माहीत नाही, म्हणजे काय अक्कल आहे ती बघा. हा शिकवतो, चेष्टा दुसऱ्यांची करतो, काय काय बोलतो लोकांना. अरे ही तुझी भाषा आहे, तू मुख्यमंत्री झालेला माणूस आहे, बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे. खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगायची नैतिकता या माणसाला नाहीये. मी रोज संध्याकाळी रात्रीच्या साहेबांच्या इकडे बसायचो, याचे पराक्रम साहेब सगळे सांगायचे. साहेबांना त्रास जगातल्या कुठल्याही माणसानी, देशातल्या राज्यातल्या कुठल्या माणसाने मनस्ताप दिला नाही, एवढा मनस्ताप हा घरात राहून द्यायचा. साहेब सांगायचे काय मनस्ताप दे, उद्धव ठाकरे तू जास्त जर जीप चालवली तर तुझं सगळं. आज तर दोनच विषय सांगितले, माझ्याकडे 105 आहे, 105, आणि मला वाईट छंद आहे. मला खरं सांगतो, मी सगळ्यांच्या कुंडला शोधतो मुद्दा, खरं सांगतो. मला मी आमदार झालो, विधानसभेत आलो पहिल्या वेळेला, मी पुण्याच्या एका एजन्सीला बोलवलं, मला माहिती आहे ते काम घेतात, आणि त्यांना सांगितलं
आज सभागृहात जे टॉपचे नेते आहेत सगळ्या पक्षाचे, शरद पवार आहेत, गोपीनाथ मुंडे वगैरे जे त्या लेवलचे आहेत, त्यांची पूर्ण जीवनाची माहिती आजपर्यंत त्यांनी काय कुठे उठतात, कुठे बसतात, कोणी संबंध आहे का, हे सगळे मला आणून दे. आणि त्यांनी फी घेतली. म्हणून मी जेव्हा सभागृहात गेलो तेव्हा माझ्याकडे एक फाईल असायची आणि ती मी खाली ठेवायची. कोणी शिवसेनेबद्दल बोलला किंवा मी बोलल्यानंतर मला कोण काय बोलला तर मी फाईल काढायचो. एकदा तुम्हाला सांगतो, आमचे मित्र आज नाहीत बिचारे, ते तुमचे नेते आहेत, बोलू की नाही असं नाव घेतलं. आमचे रामदास कदम ते विरोधी पक्ष नेते झाले, नेते झाले आणि एक प्रश्नावर ते आरोप केला विलासरावांनो, हे असे आहे तशा अमुक तमुक आहे, ते बोलले भ्रष्टाचार. मी पॉईंट ऑफ ऑर्डर काढली, उठलो, बोलो हात, मला अध्यक्षांनी परवानगी दिली. तिथे मी टॅक्स फ्री होतो सभागृहात, उठलो कधीच आपल्या बोलायला मिळायचं, आपल्याला विरोध नाही, टॅक्स फ्री दोन्ही सभागृहात उभं राहिलो. मी म्हणलं माननीय, बोलो माननीय रामदास कदम साहेब, हे अमुकांनी भ्रष्टाचार केला वगैरे जो आरोप करतायत, मला फक्त अध्यक्षांमध्ये एकच सांगायचं आहे, 8 दिवसापूर्वी एक आमच्या रामदास कदम साहेबांनी अध्यक्षांना एक पत्र दिलं आहे, एक त्याची कॉपी आहे माझ्याकडे. बोलू या पत्रात एका अधिकाऱ्याला, एका कॉन्ट्रॅक्टरला काम द्यावं असं पत्र लिहिलं आहे, दिलं आहे, त्याचीही कॉपी आहे. ती कॉपी पण मी 15 मिनिटात मिळावी म्हणून 3 लाख रुपये खर्च केले. 15 म्हणजे माझं, मला उठून बोलेपर्यंत मला कॉपी हातात यायला पाहिजे. 3 लाख मिळलं दाखवलं, मिळलं ठीक आहे, तक्रार केली, एनक्या नाही त्याला काम द्या, शिफारस केली. बोललं 8 दिवसांनी त्याच कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन मी दुसरं पत्र दिलं. मी म्हटलं मध्ये तडजोड काय झाली, काहीतरी झाल्याशिवाय नाही. मी म्हटलं आत्ताच लोकसभेच्या 7 खासदारांनी अशाच प्रकारे दुसऱ्याला शिफारस केली, तक्रार झाली, भ्रष्टाची इन्क्वायरी झाली, ती निलंबित झाले. बोलो याने उठा, जागेवर उठायला सांगा आणि त्यांची काल चौकशी लाव. मी पुरावे ठेवून एक एक आणि मग मी काढलं, बाबा जाऊ द्या, आता सांगत ना, आमचा मित्र आहे तो आणि आमचा याचा साथी आहे, त्यामुळे काय बोलत नाही. मी बोललो अहो यांची पत्नी दारिद्र्यरेषेखाली कर्ज, हे सर्टिफिकेट कर्ज घेतलं, हे बघा त्याची बोललो माझ्याकडे होती, मी दाखवली, बघा हे दारिद्र्यरेषेखाली कर्ज घेतलं सर्टिफिकेट. एवढे तुम्ही राजकारण करत असाल ना तर एवढं करायला लागेल तुम्हाला, बारीक सारीक माहिती आपल्याकडे असली पाहिजे. कोणी आपला, मी एवढ्या वर्ष विधानसभेत होतो, कोणी आपल्या रस्त्यात, मला घाबरे मंत्री सांगतो, अपोजिशन लीडर होतो फार, मी एक तास लवकर येऊन बसायचो कॅबिनमध्ये आणि मंत्री एक एक यायची, थोडे दरवाजा उघडायचे, राणे साहेब सांभाळा, मी हसायचो, बोला ठीक आहे जा, एवढं घाबरायचे. पण राजकारणात या गोष्टी, आता तुम्ही सर्वजण राजकारणी आहात त्यामुळे हे करणं पाहिजे. पण ह्या उद्धव ठाकरेंनी एवढं सगळं करणारे आमचे सैनिक यांना ज्या प्रकारे बोलतोय ना, एकनाथजी फार संयम बाळगतो, खरंच संयम. म्हणून आमच्या भाऊनी त्यांचं कौतुकांना संयम पण शब्द लिहिलाय, शब्द दिलाय. आणि मी आता बाजूला बसून सांगत होतो संयम ठेवू नका, आणि एवढा बाजून मुद्दाम त्यांच्या जवळ जात होतो. बरं संसर्गाने तर एखादं काय बदल थोडा होईल, काहीतरी फरक पडेल, असायला पाहिजे, असू दे, त्यांनी खरं ते चांगला कारभार करतात, मला आवडतात आणि माझे सहकारी आहेत. मी एखादा सहकारी प्रेम म्हणजे प्रेम. उद्धवजी मी तुम्हाला एकच सांगतो, या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठे दंगल झाली, कुठे शिवसैनिकाचा अपघात झाला, कोण कुठल्याही कशाने निधन हो झाला, कधी गेलात का हो, आम्ही एकाला सोडायचो नाही, कुठेही खिशात पैसे असो नसो जायचो, पैसे जमून त्याच्या घरी द्यायचो, असं एकही सोडलं नाही. दंगल काही सगळं साहेब सांगा, अमुक झाला नारायणचा, ती औरंगाबाद, ती गडचिरोली, कुठे असे शिवसैनिक, असे शिवसैनिक, असे सैनिक परत नाही मिळणार. आता कोण आहे व त्यांच्यात, कोणी नाही, कोणी नाही, फक्त तोंडाच्या घोषणा,
शिंदे असा, एकनाथ तसा, नारायण असा, अरे तू त्याच्या पलीकडे काय, तुला येतच काय, येतच काय. आणि म्हणून योग्य वेळी परिवर्तन झालं हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.